हाय गुड मॉर्निंग एवरीबॉडी, सॉरी फॉर यस्टरडे। कालचं आपलं लेक्चर आपण अरेंज करू शकलो नाही, कारण माझ्याकडे एक कार्यक्रम होता, संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे या ठिकाणी समतानी बंधुता काळाची गरज याविषयी स्पीच द्यायचं होतं, त्यामुळं कालचा पिरियड मला अरेंज करता आला नाही। सो डे बिफोर यस्टरडे वी हॅव डिस्कस्ड द फन दे हॅडचे चिटचॅट आपण पाहिलेलं आहे, त्याच्यातले जे डिफिकल्ट वर्ड्स होते ते आपण पाहिले होते आणि ते तुम्हाला मी मीनिंगसोबत लिहून आणायला सांगितले, लिहिण्यासाठी सांगितले होते। आय थिंक काही स्टुडंटनं लिहिले, बाकीच्या बरेचसे विद्यार्थ्यांनी ते केलेलं नाही, तर ते त्यांनी करावाची अपेक्षा आहे। आज आपण प्रत्यक्ष त्या कथानकाकडे चाललो आहे, द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालवलेला वेळ असं या कथानकाचं नाव आहे। आता प्रथम एक कन्सेप्ट तुम्ही अगोदर चांगल्या पद्धतीने समजून घ्या की नेमकी काय कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे। मित्र हो, या ठिकाणी हे जे कथानक आहे ते मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं, तर ते कथानक 2020 नाही, त्याच्यामध्ये जे बोलणारे दोन कॅरेक्टर्स आहेत किंवा अदर कॅरेक्टर्स आहेत ते आत्ताबद्दल बोलत नाही, इथून पुढं असलेल्या 2157 म्हणजे 2020 कसं आहे तसं 2020 शंभर वर्ष झाल्यानंतर 22वं शतक चालू होईल आणि त्याच्यामधलं 57 वर्ष म्हणजे जसं 20 आहे तसं 57 वर्ष म्हणजे जवळपास इथून पुढं 2157 म्हणजे 100 आणि वरचे 27 जर पकडले तर 127 वर्षानंतरची कथा आज आपण अभ्यासतो आहे, जवळजवळ म्हणजे 127 वर्षानंतर ते जग कसं असेल आणि त्या जगातली लोक 2020 पाठीमागं विचार करतील, म्हणजे आपण भूतकाळ झालेलो असतो त्यावेळी आणि त्यावेळी ती प्रेझेंट परिस्थिती, त्यावेळी सगळं जग हे रोबोटचं जग असेल असं या कथानकामध्ये त्यांना सांगायचं आहे। सगळीकडं म्हणजे माझ्यासारखे हुशार तज्ज्ञ अभ्यासू शिक्षक त्यावेळी नसतील, त्यावेळी फक्त रोबोट असतील, तुमचे टीचर रोबोट असतील। आणि कथानकामध्ये अगदी वेगळ्याच पद्धतीनं मांडणी केली आहे की त्या ठिकाणी शाळा नाही आहे, तुम्ही जशी आज शाळेत जाता तशी शाळा त्या मुलांकडे नाही, प्रत्येक घरामध्ये एक छोटासा ब्लॉक आहे जी त्यांची स्कूल आहे आणि त्या ब्लॉकमध्ये एक रोबोट टीचर त्या विद्यार्थ्यांना टीचिंग करणार, म्हणजे हाडा मासाचा शिक्षक तिथं नसणार, तुमचे मित्र मैत्रीण कोणीही तुमच्यासोबत स्कूल नसणार, कारण प्रत्येकाचं स्कूल घरी असणार आहे, असं एक कथानक या ठिकाणी रंगवलं गेलेलं आहे। आणि हे इयर 2157 या वर्षाचं आहे, म्हणजे आज 2157 हे वर्ष आहे आणि 2020 म्हणजे मागच होऊन गेलं असं गृहीत धरायचं आहे, म्हणजे तुम्ही पुढच्या जगात जाणार आहोत। आता नेमकं काय आहे या कथानकामध्ये ते आज आपण इथं पाहणार आहोत। तुमची कन्सेप्ट अगोदर क्लिअर का केली आहे की म्हणजे कथानक समजण्यासाठी थोडंसं जटिल आहे, पटपट समजायला जड जाईल म्हणून, कारण जे आता आपण आहोत ते आपण कल्पना करायचं नाही, आपण 2157व्या वर्षी कसं असू त्या जगात आपण आहोत असं गृहीत धरायचं आहे आणि त्या जगात राहून आत्ता जे चालू आहे म्हणजे आपण भूतकाळ जे आत्ताचा जो काळ आहे तो भूतकाळात गेलेला असेल त्यावेळी त्याच्याबद्दल बोलायचं आहे असं हे कथानक आहे। बघा काय म्हणते, मार्जी इवन रोट अबाउट दॅट, पेज नंबर 6 पहिल्या लाईनपासून चाललो आहे मी, मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी ऑन द पेज हेडेड 17 May 2157 सी रोट टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक। मार्जी नावाचं प्रोटॅगॉनिस्ट आहे या कथेमधलं आणि मार्जी काय करते की मार्जीनं तिची एक डेली डायरी आहे, आता डेली डायरी जी असते व्यक्तिगत अनुभव एखाद्या वहीमध्ये लिहिण्याची पद्धत असते, कुणीही कुणाला आपल्या डायरी शेअर करायची नसते कारण त्यांना त्याच्या लाईफमधल्या सगळ्या सिक्रेट गोष्टी रिअल गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात। मग तशाच प्रकारची एक डायरी मार्जीकडं आहे आणि त्या मार्जीनं तिच्यामध्ये काय म्हणते, मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट, त्या रात्री तिनं तिच्या डायरीमध्ये लिहिलं, ऑन द पेज हेडेड, त्या पेजवरती हेडलाईन दिली होती 17 May 2157 17 May 2157, म्हणजे आपण जसं एखादं नोटबुकमध्ये लिहायला चालू करू त्यावेळी त्याच्या कॉर्नरमध्ये कुठेतरी डेट लिहित असतो,
जसं की जर आज आपण विचार केला तर 2 जुलै 2020 असं आपण लिहू, तसं मार्जिन तिच्या डायरीमध्ये काय लिहिलं होतं 17 मे 2157, 21 मे 2157 असं मार्जिन तिच्या नोटबुकमध्ये लिहिलं होतं. आणि त्या तारखेनंतर खाली तिनं हेडलाईन दिलं होतं, सी रोट टॉमी फाउंड अ रियल बुक, टॉमीला आज खरं पुस्तक सापडलं. आता खरं पुस्तक म्हणजे कोणतं पुस्तक, हे जे आपण वापरतो हे पुस्तक, जे कागदावरती प्रिंट केलेलं पुस्तक आहे, म्हणजे 2157 अशी ऑफलाईन बुक्स असणार नाहीत, अशी कागदाची लिखित स्वरूपाची पुस्तकं असणार नाहीत, पेपरचे असलेले बुक्स नसणार त्यावेळी. मग तेव्हा त्या टॉमी नावाचा एक फ्रेंड आहे, त्या टॉमीला हे पुस्तक सापडले, कोणतं जे आत्ता आपण वापरतो ते पुस्तक, जे पेपरचं बुक आहे ते बुक त्या काळामध्ये 2157 कुणाला सापडलं, टॉमीला सापडलं, असं मार्जिन तिच्या नोटबुकमध्ये जी तिची पर्सनल डायरी आहे त्या डायरीमध्ये हेडलाईन लिहिलं आणि त्याच्यावरती तारीख टाकली 7 मे 2157, 7 मे 2157 असं हेडलाईन दिलं, सॉरी अशी तारीख टाकली आणि त्याच्या खाली ते हेडलाईन दिलं टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक, टॉमीला आज खरं पुस्तक सापडलं, असं त्या ठिकाणी मार्जिन हेडलाईन दिलं. आता हळूहळू मूळ कथानकाकडे येत चाललंय. दिवस कोणता आहे, जसं आज 2 जुलै आहे तसा आज 2 जुलै नाही आहे ह्या बुकनुसार, आज 17 मे आहे असं गृहीत धरायचं आहे, आणि वर्ष 2020 नाही गृहीत धरायचं, 2157 आहे असं गृहीत धरायचं आपल्याला, आपण त्या काळात आहोत. आता काय म्हणते पुढे बघा, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, ते खूप जुनं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर वन सेड, मार्जीचे आजोबा तिला एकदा म्हणाले होते, दॅट व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, ज्यावेळी मार्जीचे आजोबा छोटं मूल होते, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, त्यावेळी मार्जीच्या आजोबाच्या आजोबांनी, म्हणजे मार्जीचे आजोबा हे ज्यावेळी छोटं मूल होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी, म्हणजे मार्जीच्या आजोबांनी, हे छोटं मूल जे आहे ते मार्जीचे आजोबा, त्या मार्जीच्या आजोबाच्या आजोबांनी मार्जीच्या आजोबांना सांगितलं होतं, दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर, एक काळ होता जेव्हा सगळ्या कथा या कागदावरती प्रिंट केल्या जायच्या, म्हणजे आपल्या काळासारख्या. आता जसे आपल्यावरती पेपर प्रिंट होतं की नाही तशा प्रकारचं. आता हे कोणी कुणाला सांगितलं, आपल्याला मार्जी सांगते, पण मार्जीला कोणी सांगितलं, तिच्या आजोबांनी, आणि तिच्या आजोबाला कोणी सांगितलं, त्यांच्या आजोबांनी. क्रम लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. मार्जीच्या आजोबांचे आजोबा मार्जीच्या आजोबाला सांगतात की असा एक काळ होता की त्या काळामध्ये कथा कागदावरती प्रिंट केल्या जात असायच्या, जशा आत्ता आपण पाहतोय आपल्या समोर जी बुक्स आहेत आपण जे वापरतो याबद्दल ते पुढं बोलत आहेत. बघा, दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. मग जे टॉमीकडं पुस्तक होतं की नाही, टॉमी तिचा फ्रेंड आहे, तो टॉमी त्या पुस्तकाची पानं पालटत होता जी पिवळसर झाली होती आणि क्रिंकली म्हणजे दुमडलेली होती. आता तुम्हाला ठाऊक आहे, मागच्या वर्षी जर एखादं पुस्तक आपण काढलं तर ते वापरात नसल्यामुळं आणि बराच अवधी निघून गेल्यामुळं ते पिवळसर पडतात आणि दुमडलेली असतात, तशाच प्रकारचं. अँड इट वॉज अवफुली फनी टू रीड वर्ड्स, आणि तिनं सांगितलं आहे की ते शब्द वाचणं म्हणजे फार मोठी गंमतच होती. दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज्ड टू, त्यांच्याकडं स्क्रीनवरती सगळे लेसन येत असायचे, कुणाकडं, मार्जी आणि तिच्या फ्रेंडकडं, आणि मग त्या स्क्रीनवरती आलेले जे लेसन्स असायचे, जे सेंटेन्स असायचे, ते स्थिर नसायचे, ठराविक वेळेनंतर ते सेंटेन्स पुढं निघून जायचे आणि त्याच्यानंतरचे सेंटेन्स पुढे यायचे. पण इथं मात्र तसं आहे का, आपल्यासमोर जे सेंटेन्स लिहिलेले ते ॲज इट इज आहे, ते हलत नाहीत, ते मुव्हेबल नाही आहेत. मग इथं काय सांगतात, इट वॉज अवफुली फनी टू रीड वर्ड्स, ही फारच मोठी गंमत होती की ते शब्द वाचणे, दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दॅट वी आर सपोज्ड टू ऑन अ स्क्रीन, जसं स्क्रीनवरती जे शब्द आहे ते पुढं पुढं सरकून निघून जातात,
काही वेळ मर्यादा ठेवलेली असते, त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिकली पुढे निघून जातात. तसं इथं होतं का? नाही. इथलं जे पुस्तक आहे जे ते कुणाला सापडले टॉमीला, ते ॲज इट इज समोर किती वेळ राहू शकत होते. अँड देन वेन दे टर्न सॉरी अँड वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि मग बिफोर इट जेव्हा ते पुस्तकाचं मागचं पान त्यांनी पालटलं, म्हणजे पुढं जाणारं नाही, पाठीमागच्या पानावरती आले की ती शब्द तसेच राहायचे. म्हणजे बघा, त्यांना त्या गोष्टीचं कुतूहल वाटतं आहे. जे आज आपण जगत आहोत, जी पुस्तकं आज आपण वाचत आहोत, जे जग आपण आज जगतो आहे, त्याच्याबद्दल त्यांना त्या काळामध्ये कुतूहल वाटेल. जेव्हा केव्हा 1957 या वर्षी 17 मे 1957 दिवस बोलतो ते, या दिवशी या गोष्टीचं कुतूहल वाटेल की अरे पान पलटत नाही, शब्द निघून जात नाहीत, पान पालटून मागच्या बाजू मागच्या पेजवरती आलं, बॅक पेजवर पाहिलं तर ते शब्द बदलत नाहीत. पण टी व्हीवरची तसं नाही आहे, त्यांच्या स्क्रीनवरती तसं नाही आहे, त्यांचा रोबोट जे दाखवतो तसं नाही, ते निघून जातात आणि नवीनच पुढचे येतात. मग मागचं पालटायचा प्रश्नच येत नाही आहे. पण इथं मात्र तसं नाही आहे. सपोज टू स्क्रीन यू नो सॉरी awfully moving the way supposed to on a screen you know, and then they turn back to the page before it had the same words on it, and they sangtat magcha panavar te shabd ahet badlat nahit that it had when they read it the first time, je pahilyanda tyanni shabd vachle hote te shabd pahilya panavarti ahet, jeva tyanni magcha pan palatle ki nahi ते पलटून पाहिलं मागच्या पानावर तर ते शब्द आहेत, पण त्यांच्या स्क्रीनवरती तसं नाही. त्यांचं स्क्रीन एकदा निघून गेलं की परत पुढचंच येतं, पाठीमागचं येत नाही, असं त्यांच्या रोबोटची मॅनेजमेंट असावी. आणि म्हणून त्यांना ते कुतूहल वाटतं आहे. कुणाला? मार्जीला आणि टॉमीला. हे दोघं ते जुनं सापडलेलं जे बुक आहे ते दोघं पाहतात आणि त्याची ती पिवळसर असलेली क्रिंकली झालेली जी पेजेस आहेत ते पलटून पाहत आहेत. आणि पलटून पाहत असताना त्यांना थोडंसं त्याचं कुतूहल वाटत चाललेलं आहे. सी थर्ड पॅरेग्राफ ऑफ दिस लेसन. गी सेड टॉमी. टॉमी म्हणला अरे व्हॉट अ वेस्ट, काय हा व्यर्थ टाइमपास आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. तो म्हणतो काय, आय गेस माझा तर्क आहे, मी एक अंदाज करतो की हे जे पुस्तक आहे, कोणतं आपलं जे हे कागदाचं पुस्तक आहे, पेपरचं पुस्तक आहे, हे पुस्तक एकदा जर वाचून झालं तर ते आपण फेकूनच देणार. म्हणजे आता हे खरंही आहे, समजा आपण मागच्या वर्षीची पुस्तकं आता पाहतो आहे. आता तुम्ही 9th स्टँडर्डला आलात, 8th स्टँडर्डचे जुने बुक्स अडगळीत पडले असतील, जर शाळेनं परत मागितली असतील तर ते तुम्ही जमा केली असतील, पण जर शाळेनं मागितली नसतील तर ते कुठेही पडले असतील, त्याला काय आपण व्यवस्थित अगदी एक्झरसाईजच्या नोटबुक्स वेगळ्या पद्धतीनं व्यवस्थित एखाद्या सुतळीमध्ये बांधून पूर्ण गठ्ठा केला आहे, पुस्तकांचा वेगळा गठ्ठा केला आहे, असं काहीच नाही, ते कुठेही पडलेले असतील. मग इथं टॉमी काय म्हणतो आहे, अरे गी से टॉमी व्हॉट अ वेस्ट, काय आहे नुसता व्यर्थ टाइमपास आहे हा. वेन यू आर थ्रू विथ द बुक, जेव्हा तुम्ही हे पूर्ण पुस्तक वाचाल, यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस, मला वाटतं हे वाचून झाल्यानंतर टाकूनच दिलं जात असेल. आवर टेलिव्हिजन स्क्रीन, आता तो त्याच्याबद्दल बोलतो आहे, पण आपली जी टेलिव्हिजनची स्क्रीन आहे मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट, त्याच्यावरती हजारो पुस्तकं असतील, लाखो पुस्तकं असतील, अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर, आणि आणखीन त्यात सामावू शकतात, त्याच्यामध्ये सामावण्यासाठी मावण्यासाठी आणखीनही बरीचशी जागा आहे. आय वुडन थ्रो इट अवे, आणि आपल्याला ती टाकून द्यायची नाही आहेत, असा टॉमी कुणाला सांगतो आहे, मार्जीला सांगतो आहे. लगेच मार्जी काय म्हणते आहे, बघा सेम विथ मी सेल मार्जी. मार्जी म्हणली हां माझं बी तसंच म्हणणं आहे, एकदा पुस्तक वाचून जरा फेकून द्यायचं ना, कारण ते पेपरचं बुक आहे, खरं बुक आहे, ते रियल बुक आहे, ते कम्प्युटराइज्ड बुक नाही आहे किंवा आपल्या टेलिव्हिजन सेटमधलं बुक नाही आहे, ते सॉफ्टवेअर नाही आहे, ते हार्डवेअर आहे. सी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज मेन ॲज टॉमी हॅड. मग त्यांच्या काळामध्ये टेलीबुक्स आहेत, टेलीबुक्स म्हणजे कम्प्युटराइज्ड बुक्स आहेत, असे रियल बुक्स नाही आहेत, त्यांना कम्प्युटरमधले बुक्स पाहायला मिळतात. मग तिचं ए सांगितलं आहे, सी वॉज 11, जी मार्जी होती ती 11 वर्षाची होती, आणि तिचा जो फ्रेंड आहे टॉमी तो तिचा फ्रेंड ही वॉज 13 वर्षाचा आहे. म्हणजे टॉमी हा मोठा आहे कुणापेक्षा, मार्जीपेक्षा. टॉमीचं एज आहे 13 इयर्स आणि मार्जीचं एज आहे 11 इयर्स, आणि म्हणून जेवढी टेलीबुक्स टॉमीनं स्टडी केले तेवढी स्टोरी बुक मार्जीनं स्टडी केलेली नाही आहेत, असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. म्हणून ती पण म्हणते
तुझ्या मताशी माझं मत सहमत आहे. सी सेड, वेअर डीड यू फाईंड. त्याच्यानंतर मार्जी टॉमीला विचारते. कदाचित हे दोन शेजारी शेजारी असतील म्हणून ते शेजारी असल्यामुळं एकमेकांच्या घरी येऊन चर्चा करत असतील किंवा काय. सी सेड, वेअर डीड यू फाईंड. तिनं त्याला विचारलं, म्हणजे मार्जीनं टॉमीला विचारलं, तुला कुठं सापडलं रे हे पुस्तक. इन माय हाऊस, त्यानं सांगितलं माझ्या घरामध्ये. ही पॉइंटेड विदाऊट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. इन द ॲटिक, त्यानं असं पुस्तकात लक्ष देतच असं बोट करून सांगितलं कारण तो ते पुस्तक वाचण्यामध्ये बिझी होता. म्हणून त्यानं सांगितलं की माझ्या घरामध्ये, पण त्यानं त्याची नजर मात्र घराकडे वळवली नाही, तो पुस्तकामध्येच पाहत होता. त्या बुकमध्ये त्याचं पूर्ण अटेन्शन होतं, पण त्यानं सांगितलं की माझ्या घरी सापडलं. आणि पुढं तो म्हणतो काय, इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे जो माळा असतो, जे लेंडल असतं की नाही आपल्या घराच्या भिंतीला स्लॅबच्या खालच्या बाजूला, त्या ॲटिकवरती पोटमाळ्यावरती मला सापडलं असं टॉमीनं कोणाला सांगितलं, मार्जीला. पुस्तक सापडले टॉमीला आणि चर्चा कोणामध्ये चालली आहे, मार्जी आणि टॉमी यांच्यामध्ये. आता 16 मिनिट्सचा व्हिडिओ होऊन गेला आहे या ठिकाणी, याच्यासाठी आपण थांबतो आहे. रिमेनिंग पार्ट विल सी इन द टुमारोज. थँक्यू.